नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ही पाणीपुरी पाहत आहोत. पण काय होतं ना, आजकालच्या वातावरणामध्ये काही जणांना तेलकट पदार्थ खाण्यासाठी सक्त मनाई असते. तर मग आपण त्या लोकांसाठी आज पाणीपुरी करणार आहोत. तर ही पुरी केलेली आहे, ती तेलात न तळलेली पुरी आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊ. आपण इथे मीठ ठेवलेलं आहे आणि ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत. अशा पुऱ्या बाजारामध्ये विकत भेटतात. आता ही पुरी आपण मिठामध्ये टाकायची. मीठ गरम केलेलं आहे आणि अशी मिठामध्ये ही पुरी आपण भाजून घ्यायची. चांगली बारीक मेहच्यामध्ये भाजून घ्यायची. हे बघा, मीठ चांगलं गरम झालं ना की पुरी चांगली पटकन वरती होऊन येते, फुगून येते वरती. तेच आता तुम्हाला मी दाखवणार आहे पुरी कशी फुगते. हे बघा, लागली आहे फू हे करायला. हे बघा, लागली आहे वरती यायला. जशी पुरी भाजल तशी ती मिठात ना वर येते. अशी अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या भाजून घेणार आहोत. त्याच्यावर असे मीठ टाकून टाकून भाजून घ्यायच्या पुरी. आता आपण ही पुरी सगळी भाजून घेऊ. हे बघा, आता अशी आपण मीठ टाकून टाकून चांगली अशी पुरी भाजलेली. आपण आता पुऱ्या काढून घेऊ. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या आता भाजून घेऊ. पाणीपुरीच्या पाणीसाठी आपण पुदिना घेतलेला आहे, गूळ घेतलाय, चिंच घेतलेली आहे, मिरची घेतली आहे, लसूण घेतलाय. आपण आता वेगळ्या प्रकारची चटणी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण विकतचा पाणीपुरी मसाल्याचं पाणी करणार आहोत. आता आपण हे सगळं वाटून घेऊ मिक्सरला. आपण गाळून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकणार आहोत. आणि हे चांगलं आता हे करून घेऊ. हे पूर्ण असं व्यवस्थित हे करून काढू आपण. आपला पाणीपुरीचा मसाला आहे, रेडीमेड पाणीपुरीचा मसाला, तर 2 चमचे घेतलेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये आपण केलेल्या पाण्यामध्ये टाकून चांगला हलवणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी टाकणार आहोत. 1/2 ग्लास पाणी टाकणार आहोत आपण. अशा प्रकारे तयार आहे आपले इन्स्टंट पाणीपुरी. हे पाणीपुरीचं पाणी केलेलं आहे आपण. पुऱ्या भाजलेल्या आहेत मिठामध्ये आणि पाणीपुरी मसाला वापरलेला आहे. मी काही पाणीपुरीच्या मसाल्याची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे. तर पाणीपुरी आपण इन्स्टंट म्हणजे झटपट होणारी पाणीपुरी केलेली आहे, तो मसाला मी वापरलेला आहे.